आतापर्यंत ठाकरे हे केवळ किंग मेकर ठरलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे असो, उद्धव ठाकरे किंवा मग राज ठाकरे असो, यांनी केवळ निवडणुकीच्या रिंगणामध्ये न उतरता त्यांनी किंग जे आहेत ते घडवलेले आहेत. परंतु या परंपरेला छेद दिला तो आदित्य ठाकरे यांनी. ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांच्या मागोमाग आता कुठेतरी अमित ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं बोललं जात आहे. तशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या मागच्या काही दिवसांपासून आपण सर्वच जण ऐकतो आहोत आणि त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मनसेची एक महत्वाची बैठक जी आहे ती राजगड कार्यालयामध्ये पार पडली आणि या बैठकीला जे मनसे नेते आहेत आणि सरचिटणीस आहेत ते तिथे उपस्थित होते आणि त्यांनी त्यावेळेला अमित ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी त्यांची इच्छा जी आहे ती बोलून दाखवली. यावर उत्तर देताना अमित ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की जर आपल्या माणसांची कामं करायची आहेत, आपल्या माणसांना मदत करायची आहे, तर आपण स्वतः संसदीय राजकारणात असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी जी आहे ती दर्शवली आणि त्यांनी तयारी दर्शवल्यानंतर लगेचच अमित ठाकरे हे कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीला उभे राहणार, कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याविषयीच्या चर्चांना उधाण आलं. ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उभं राहतील असे प्रश्नचिन्ह जे आहेत ते उभे केले जाऊ लागले. तर दुसरीकडे मनसेचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी मुंबईतल्या दोन ठिकाणी अमित ठाकरे यांच्या नावाने बॅनरबाजी केली आणि त्यामुळे त्या दोन मुंबईतल्या ठिकाणांतून अमित ठाकरे हे उभे राहतील असं बोललं जाते. सध्याच्या घडीला पाहिलं तर जे मनसे आहे त्यांची मुंबईमध्ये माहीम, भांडूप असेल, कलिना, तसंच पाहिलं तर चांदिवली आणि माघाठाणे या जे विधानसभा मतदारसंघ आहेत यावर मोठी पकड आहे. तिथे त्यांचा जोर असल्याचं पाहायला मिळतं. जेव्हा ते मनसे स्थापन झाली होती त्यानंतर जेव्हा मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती त्यावेळेला तिथे त्यांचे आमदार निवडून आलेले होते. अजूनही या मतदारसंघांमध्ये मनसेसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे या मतदारसंघातून कुठेतरी अमित ठाकरे यांनी आपलं नशीब आजमावावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे अमित ठाकरे हे कोणत्या मतदारसंघातून उभं राहणार हे पाहावं लागणार आहे. याआधी जर आपण पाहिलं तर माहीम आणि भांडूप हे दोन विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यासाठी पुढे केले जात आहेत. कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की अमित ठाकरे यांनी या विधानसभा मतदारसंघातून उभं राहावं. आपण राज ठाकरेंबद्दल जर का जाणून घेतलं तर मनसे पक्ष हा असा राहिलेला आहे, त्यांनी अनेकदा मोठं मन दाखवलेलं आहे. ज्या वेळेला अशा काही म्हणजे आपले जेव्हा मित्रपक्ष उभे राहतात त्यावेळेला राज ठाकरे यांनी अनेकदा त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आपण तसं उदाहरण पाहिलेलं आहे जेव्हा वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहिले होते त्यावेळेला मनसेने तिथे कोणत्याही प्रकारचा उमेदवार दिलेला नव्हता. तसंच लोकसभेची जी काही निवडणूक झाली त्यामध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे आता जर का अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यांनी निवडणुकीसाठी जर का ते उभे राहिले तर इतर पक्ष त्यांना अशाच प्रकारे सहकार्य करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या तरी अमित ठाकरे यांच्यासाठी माहीम विधानसभा मतदारसंघ जो आहे तो मोठ्या चर्चेला आलेला आहे. त्यांनी या विधानसभा मतदारसंघातून आपली निवडणूक लढवावी असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे आता कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उभे राहतात किंवा ते उभे राहणार की नाही यासंबंधीचे जे प्रश्न आहेत ते सध्या चर्चिले जात आहेत आणि त्यामुळे अमित ठाकरे या निवडणुकीला उभे राहणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.